शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण वाटाण्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत आणि आजची जी भाजी आहे ती कमीत कमी, -कमी साहित्यात होणारी आहे त्यासोबतच चवीला जबरदस्त लागते तर ही भाजी कशी बनवायची चला तर पाहूया तर इथे वाटाण्याची भाजी बनवण्यासाठी मी हा फ्रेश वाटाणा घेतलेला आहे हा एक कप इतका फ्रेश वाटाणा वापरत आहे आता ह्या जागी तुम्ही फ्रोझन मटारसुद्धा वापरू शकता आता वाटाण्याचा सीझन आहे म्हणून मी फ्रेश वाटाणा वापरत आहे आणि तो आपल्याला थोडासा शिजवून घ्यायचा आहे तर मी ह्या भांड्यामध्ये हा वाटाणा काढते आणि त्यातच आपण घालणार आहोत पाणी जास्त नाही वाटाणा शिजणे इतकंच पाणी घालायचं आहे आता इथे मी फ... फ्रेश वाटाणा वापरत आहे त्यामुळे मी वाटाणा शिजवून घेत आहे पण ह्याच्या जागी जर तुम्ही फ्रोझन मटार वापरत असाल तर तो शिजवून घेण्याची गरज नाही कारण तो आधीच शिजलेला असतो त्यामुळे तो पटकन शिजून जातो तर आता आपण हा शिजवून घेऊया साधारणपणे एक सात ते आठ मिनटं लागतात वाटाणा पूर्णपणे शिजायला तर आपण वाटाणा आधी शिजवून घेऊयात आपला वाटाणा शिजतो आहे तोपर्यंत आपण एक वाटण करून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धा कप इतकं ओलं खोबरं खिसून घेतलेलं आहे त्यानंतर घेतलेले आहेत हिरवी मिरची आता मिरचीचं प्रमाण तुम्हाला कितपत तिखट हवी आहे भाजी त्या प्रमाणात घ्यायचं आहे इथे लसूण घेतलेलं आहे एक साधारण आठ ते दहा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आता छोट्या आहेत म्हणून मी आठ ते दहा घेतल्यात मोठ्या असतील तर चार पाच घेतल्या तरी चालतील त्यानंतर एक इंच आलं आणि भरपूर अशी कोथंबीर हे सर्व आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे इथे गॅसवर मी एक फ्राय पॅन ठेवलेला आहे आणि त्यातच एक चमचाभर इतकं तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये एक चमचा इतकं बटर घालत आहे बटर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे ह्याच्या जागी तुम्ही तूप घातलं तरीही चालेल आता ह्यामध्ये मी घालत आहे मोहरी पाव चमचा इतकी मोहरी घालत आहे आणि मोहरी छान तडतडली की ह्यातच आपण घालणार आहोत पाव चमचा इतकं जिरं आणि जिरं फुललं की ह्यातच आपण बारीक चिरलेला कांदा तर इथे मध्यम आकाराचे दोन कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालत आहे आता हा कांदा जो आहे तो आपल्याला परतून घ्यायचा आहे है। आणि हा कांदा भाजत असतानाच ह्याच्यामध्ये एक सात ते आठ पानं कडीपत्त्याची घालत आहे आणि सोबतच पाव चमचा इतका हिंग घालत आहे आता हा कांदा आपण व्यवस्थित परतून घेऊयात तर इथे कांदा जो आहे तो आपला व्यवस्थित परतून झालेला आहे अगदी जास्त सोनेरी रंग होईपर्यंत परतण्याची गरज नाही थोडासा रंग बदलला तर आपला कांदा परतून झाला असं समजायचा आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे पाव चमचा इतकी हळद आणि हळद घातल्यावर आपण थोडंसं हे मिक्स करून घेऊयात हळदीमुळे छान रंग येतो भाजीला तर हळद घातल्यानंतर आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण जे वाटण बनवून घेतलं होतं खोबरं आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर ह्याचं तर ते, ते सर्व वाटण आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आता हे वाटण घातल्यावर आपल्याला हा मसाला जो आहे किंवा हे वाटण जे आहे ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कारण आपण खोबरं वगैरे काहीही भाजून घेतलं नव्हतं सर्व कच्चंच आहे त्यामुळे हे वाटण किंवा हा मसाला तेलावर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर आपला मसाला जो आहे तो व्यवस्थित भाजला गेलेला आहे बघू शकता आणि थोडंसं तेल साईडनं सुटायला सुरुवात झालेली आहे याचा अर्थ आपला मसाला व्यवस्थित भाजला गेलेला आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला हा तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता काय आहे आपण जो वाटाणा शिजवून घेतला होता तर तो, तो सर्व वाटाणा आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत वाटाणा घातल्यावर मिक्स करून घेऊयात आणि एक मिनिटभर हा वाटाणा आपण ह्या है, मसाल्यासोबत परतून घ्यायचा आहे आता आपण आधी शिजवून का घेतला तर बऱ्याच वेळेला काय होतं की वाटाणा तेलावर परतला आणि नंतर पाणी ओतून शिजवला तर वाटाणा हा कडक राहतो मऊ असा शिजला जात नाही म्हणून आपण हा वाटाणा जो आहे तो आधी शिजवून घेतलेला आहे तर मिनिटभर हा वाटाणा आपण ह्या मसाल्यासोबत परतून घेतल्यावर आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत पाणी तर जे आपण वाटण केलं होतं त्या मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून मी हे घेतलेलं आहे तर पाणी किती घालायचं पाणी एकदम जास्त घालण्याची गरज नाही कारण ही भाजी जी आहे ती थोडीशी लपतबी थोडासा रस्सा अशी छान लागते जास्त पातळ छान लागत नाही त्यामुळे ह्याच्यात थोडंसं पाणी घालणार आहोत आपण पाणी घातल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ कारण आपण आधी मीठ घातलं नव्हतं आणि त्यासोबतच आपण ह्याच्यामध्ये गरम मसाला घालणार आहोत कारण आपण ह्याआधी कुठलेही गरम मसाले वापरलेले नाहीत फक्त हिरवी मिरची घातलेली आहे त्यासाठी ते छोटावाला अर्धा चमचा इतका गरम मसाला जो आहे तुम्ही ह्याच्यामध्ये घालणार आहे गरम मसाला घातल्यावर आपण हे मिक्स करून घेऊयात आणि मिक्स करून पाच मिनटं ही भाजी जी आहे ती आपल्याला उकळून घ्यायची आहेत म्हणजे सर्व मसाल्यांचे फ्लेवर जे आहेत मसाला असेल किंवा मिरची असेल त्याचा सगळा फ्लेवर आपल्या ह्या भाजीमध्ये उतरेल तर पाच ते सहा मिनटं आपण ही भाजी जी आहे वाटण्याची ती उकळून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता वर तेल त्याला आलेलं आहे तेल, आले तेल सुटलेलं आहे याचा अर्थ आपली भाजी तयार आहे तुम्ही बघू शकता की कितपत घट्टसर आहे ही भाजी इतकीच छान लागते पातळ किंवा जास्त घट्ट छान लागत नाही तर आपली ही भाजी जी आहे ती बनवून तयार आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर इथे ही आपली मस्त अशी चमचमीत हिरव्या वाटणामधील वाटाण्याची भाजी जी आहे ती बनवून तयार आहे नेहमीपेक्षा वेगळी आहे म्हणजे नेहमी तीच तीच भाजी करण्यापेक्षा थोडीशी वेगळी म्हणून ही तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता चवीला जबरदस्त लागते म्हणजे खूपच छान लागते त्यामुळे तुम्ही ही अशा पद्धतीने वाटाण्याची भाजी जी आहे ती नक्की बनवून पहा तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अजाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय